नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो पहिल्या टप्प्यातच जिल्ह्यातील बारा हजार शेतकरी या ठिकाणी शेतकरी अपात्र ठरलेले आहेत कर्जमाफीमध्ये तर ही बातमी या ठिकाणी पहा दोन जानेवारी दोन हजार वीस म्हणजे ही बातमी आजची आहे दोन जानेवारीची तर या ठिकाणी ही माहिती आपण सविस्तरित्या या ठिकाणी पाहणार आहोत कर्जमाफी योजनेसाठी पुढील महिन्यात पोर्टल तर मार्चमध्ये पात्रता यादी म्हणजे मार्चमध्ये या ठिकाणी पात्रता यादी पात्र या ठिकाणी लागणार आहे राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र अपात्र थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या गावनिया सेवा संस्थानी मार्चच्या सुरुवातीला जाहीर केल्या जाणार आहेत त्यासाठी वापरल्या जाणार असलेल्या पोर्टलची निर्मिती फेब्रुवारीमध्ये केली जाणार आहे तर या ठिकाणी पहा तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी दोन लाखापर्यंत थकबाकीसह कर्ज असणाऱ्यांना त्यांचा फाय फायदा होणार आहे मात्र प्राथमिक टप्प्यात पहिल्या टप्प्यात दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची जिल्हा बँकेकडील संख्या बारा हजार एकशे एकोणतीस असल्याने ते शेतकरी अपात्र ठरले आहेत तर या ठिकाणी पहा पहिल्या टप्प्यातच जिल्ह्यातील बारा हजारावर शेतकरी अपात्र ठरलेले आहेत तर गेल्याचे स्पष्ट झाले आहे अपात्र झाल्याचे स्पष्ट झाले आहेत राष्ट्रीयकृत व्यापारी बँकेकडील आकडेवारी स्पष्ट झाली नाही म्हणजे या दोन बँकेकडील आकडेवारी या ठिकाणी स्पष्ट झालेली नाही राष्ट्रीयकृत बँक आणि व्यापारी बँक तर सध्या सध्या जिल्हा बँकेकडील पीक कर्ज घेतलेल्या व पुनर्गटत शेतकरी शेतकऱ्यांची संख्या दोन लाख अठ्ठावन्न हजार सातशे पंचावन्न आहे तर त्यांच्याकडील कर्जाची रक्कम एक हजार सातशे नव्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी आहे आधार संलंग असल्याचे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार संलंग याची खात्री करून घ्यावी म्हणजे या ठिकाणचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक आहे किंवा नाही याची खात्री एकदा करून घ्या मित्रांनो नसली तर याच्यावर एक व्हिडिओ बनलेला आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे की तुम्ही कसे मोबाईल चेक करू शकता की तुमच्या बँकला आधार नंबर तुमचा लिंक आहे किंवा नाही तो व्हिडिओ बघून घ्या कर्जमाफीची रक्कम मान्य की अमान्य याचीही माहिती शेतकऱ्यांना पोर्टल पोर्टलवर कळवावी लागणार आहे हे पोर्टल फेब्रुवारीमध्ये कार्यान्वित होणार आहे या तर पात्र अपात्र शेतकऱ्यांची यादी मार्चमध्ये जाहीर केली जाणार आहे तर या ठिकाणी मे पर्यंत ही योजना पूर्ण करायची आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज कर्जाचे पुनर्गठन केलेले व दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत थकबाकी एक दोन लाखांचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर याचा फायदा या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अल्पमुदित पीक कर्ज आहे त्याचं पुनर्गठन केलेले आहे तर ते त्यांचे तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत थकबाकीसह दोन लाखांचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या ठिकाणी याचा फायदा होणार आहे दोन लाखाच्या वरी जर तुमचा या ठिकाणी रुपये असला तर तुम्हाला शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही तर या ठिकाणी पा परंतु या योजनेत कुटुंबाऐवजी वैयक्तिक लाभार्थी घटक धरून कर्जमाफी मिळणार आहे कर्जमाफीसाठी अर्ज करावा लागणार नाही या ठिकाणी तुम्हाला कोणताही अर्ज करावा लागणार नाही व कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे योजनेसाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी व तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे अपात्र ठरवल्या गेलेल्या लाभार्थ्यांची यादी अपात्र ठरवलेल्या गेलेल्या लाभार्थींची माहिती या समितीकडे जाणार आहे जे तुम्ही अपात्र आहेत त्यांची माहिती या समितीकडे जाणार आहे तसेच कर्जमाफीची रक्कम ज्यांनी अमान्य म्हणून नोंदवली आहे त्यांची नावे या समितीकडे पडताळणीसाठी येणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ही बातमी होती तर तुम्ही जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले नसेल तर ते लिंक करून घ्या कारण पहिल्याच टप्प्यामध्ये शेतकऱ्यांची पहिलाच जे टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये बारा हजार शेतकरी अपात्र झाले आहेत तर मित्रांनो हा ला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला नवीन अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमची मनातून धन्यवाद